हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। साहित्यावरून तर लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। आज आपण मगवर क्लेपासून 3D वर्क करणार आहोत। इथे मी मोल्डेड क्ले वापरलेला आहे। आपण कुठलाही क्ले वापरू शकतो। आपल्याला ज्या क्लेने काम करायला सोपे जाईल तो क्ले आपण इथे यूज करू शकतो। आता इथे मी एक सिरॅमिक कप घेतलेला आहे आणि त्यावर क्लेनी वर्क करणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला ना एक रफ स्केच काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला काम करता येईल। आता मी या मगवर ना एक आई आणि एक छोटीशी मुलगी असं 3D वर्क करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला एक छोटे छोटे एलिमेंट्स आधी बनवून घ्यायचे आहे, म्हणजे चेहरा, बेल्ट किंवा फ्रॉक, हात वगैरे, हे सर्व असं बनवून घ्यायचं आहे। नंतर मग ते आपल्याला त्यावर सेट करायचं आहे।
इथे मी सर्व एलिमेंट्स चिपकवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे आणि ते स्मूथ करण्यासाठी सुद्धा पाण्याचाच वापर केलेला आहे. इथे कुठेही मी फेविकॉलचा वापर केलेला नाही आहे. आता आपल्याला यावर ना छोटे छोटे डिटेल्स ॲड करायचे आहे, म्हणजे तिचे केस किंवा त्या फ्रॉकवरची डिझाईन्स किंवा केसाला लावलेलं बो, हे छोटे छोटे डिटेल्स आपल्याला यावर ॲड करायचे आहेत. आता मी या 3D वर्कला एक फेविकॉलचा वॉश देणार आहे, म्हणजे फेविकॉल आणि पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्याचा वॉश आपल्याला या 3D वर्कला द्यायचा आहे, जेणेकरून जे छोटे छोटे एलिमेंट्स असतात ते चांगल्या प्रकारे चिकटवले जातील. आता या क्ले वर्कला आपल्याला एक 12 तास तरी सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्याला कलर देऊयात. तर सर्वात आधी मी बेस कोट केलेला आहे एक व्हाईट कलरचा आणि त्यानंतर मग त्यावर आपल्या आवडीनुसार आपल्याला कलर करायचा आहे, स्किन कलर त्याच्या चेहऱ्या आणि हातासाठी आणि बाकी फ्रॉकला आपल्याला जो कलर आवडत असेल तो कलर आपण करू शकतो.
आधी आपण दिलेला कलर पूर्णपणे सुकू द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यावर एक वॉर्निशचा कोट अप्लाय करायचा आहे, जेणेकरून ते कलर एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत। तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।